अनिल वो एक जुलै 2022 पासून सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या सूचनांनुसार आपण सर्वदूर प्लास्टिक बंदी केलेली असताना त्याची नोटिफिकेशन शहरामध्ये दिलेली असताना पेपरला दिलेली असताना आणि सर्वांना पूर्वकल्पना देऊन मागच्या 8 दिवसापासून सगळीकडे कार्यवाही चालू असताना देखील आज अचानक आम्ही अमोल डेअरीला भेट दिली आणि अमोल डेअरीच्या तिसऱ्या मजल्यावर आम्हाला मोठ्या प्रमाणात स्टॉक आढळला. माझा स्टाफ इथे येऊन त्यांनी ज्या वेळेला छोट्या मोठ्या वस्तू विकत घेतल्या त्यांना त्या प्लास्टिकमध्ये देण्यात आल्या आणि लोकांच्या हातात देखील आम्ही दूध वगैरे प्लास्टिकमध्ये दिलेलं आढळलं. त्यामुळे आम्ही शोध घेत घेत वरच्या मजल्यापर्यंत आलो आणि इथे मोठ्या प्रमाणात स्टॉक आम्हाला दिसतो आहे. अंदाज अमाऊंटचा लावता येणार नाही, आता तो स्पोर्ट्सकडनं आम्हाला काढावा लागेल. तरी देखील साधारण 1-2 टन वगैरे माल असू शकतो आमच्या प्राकृतिक अंदाजानुसार. आणि अशा प्रकारचा यांनी स्टॉक केल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी देखील सुमारे 5,000 दंड त्यांना झालेला आहे, त्याचा रेकॉर्ड आमच्याकडे अवेलेबल आहे. यावेळेला त्यांना सुमारे 10,000 रुपयाचा जागेवर दंड आणि संबंधित सर्व माल आम्ही तातडीने जप्त करत आहोत. माझा पूर्ण स्टाफ, माझे SISD पाटील, आमची टीम मुकादम अतिक्रमणचा स्टाफ हे सर्वजण माझ्यासोबत आहेत आणि ही अशी कार्यवाही धडकपणे सुरू राहणार आहे. पुन्हा एकदा नागरिकांना, स्टॉकिस्ट लोकांना आवाहन करण्यात येते की अजूनही कोणाकडे स्टॉक असेल तर त्यांनी तो बाहेर काढावा, अन्यथा आम्ही गुन्हे नोंदवण्याचे कामं देखील करणार आहोत. आम्हाला शासनाकडनं आणि आमच्या मनपाकडनं आमचे आयुक्त माननीय श्री टेकाळे साहेब यांचे सक्त आदेश आहेत. आणि प्लास्टिकच्या भस्मासुराला आपण विरोध केला नाही तर एक दिवस पर्यावरणाची हानी होणार आणि त्याचा दुष्परिणाम माणसाला सहन करावा लागणार, त्याची जाणीव घेऊन प्रत्येकाने प्लास्टिक बंदीसाठी स्वतःहून पुढे आलं पाहिजे. धन्यवाद. मनपा हातीमध्ये नसल्यामुळे आम्ही त्याच्याबाबत कुठलं भाष्य करू नाही शकत. नागरिकांना देखील आवाहन करण्यात येते की शासनाने सांगितलेल्या नॉर्म्सप्रमाणे जे प्लास्टिक यूज करण्याजोगं अलाउड आहे तेच त्यांनी यूज करावं. जे यूज करण्याजोगं नाही किंवा जे रिसायकल होऊ शकत नाही ज्याच्यावर बॅन केलेलं आहे कोणीही वापरू नये. त्यामुळे रिसायकलिंगचा प्रश्न निर्माण होतो, पर्यावरणाच्या प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो आणि ते कधीही नष्ट होत नाही. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम वारंवार समाज संस्थेवर चालू राहतात. त्यामुळे जे बॅन आहे ते कृपया वापरू नये.